नमस्कार, मी सुनंदन लेले. बरोबर आहे, तुम्ही सतत क्रिकेटच्याच गोष्टी माझ्याकडनं ऐकत असता, परंतु काल आणि आज थोडीशी जरा गडबड झालेली आहे. विराट कोहलीनी अचानक टेस्ट कॅप्टनशिप सोडलेली आहे आणि त्यामुळे हलकल्लोळ झालाय. आणि दुसरीकडे जोकोविचचा व्हिसा परत एकदा नाकारला गेलाय. या गोष्टीविषयी मी कसं जास्त बोलणार, त्यामुळे माझा मित्र माझ्या बरोबर आहे, माजी भारताचा मोठा खेळाडू, ज्याचे वडील, ज्याची बायको, सगळ्यांचेच हात जरा 2.5 फूट लांब आहेत. गौरव नाटेकर, गौरव मित्र, कसा आहेस? मजेत आहे. थँक्यू सुनंदन, खूप खूप दिवसानंतर मुलाखत. आता यावेळी तर काय ऑनलाईनच मुलाखत जास्त होत आहेत, पण छान वाटलं बघून तुला. प्लेजर रे. पण काय रे, सध्या घडबडच चालू आहे, कारण मला माहितीये की ऑस्ट्रेलियन ओपनचं कॉमेंट्री करायला तू सोनी टीव्ही कडनं मुंबईत गेलेला आहेस. पण मित्र, हे चालू होण्याच्याकडे इतका उत्साह असतो ना गौरव, की पहिली ग्रँडस्लॅम वर्षातली ऑस्ट्रेलियन ओपन आणि त्याचं वातावरण. ऑस्ट्रेलिया ही स्पोर्ट्स लव्हिंग कंट्री आहे, त्यामुळे उत्साह वेगळा असतो. परंतु यावेळची सुरुवात ही थोडीशी नोबॉल टाकून झाली आहे एका अर्थाने, असं नाही वाटत तुला? नाही, तू क्रिकेट टर्म्स मध्ये बोलतोय, मी म्हणेन की टेनिस कोर्ट नाही पण दुसऱ्या कोर्ट मध्ये मॅच चालू होती. पण नाही, ऑस्ट्रेलियन ओपनची खास बाब म्हणजे त्याला ऑलवेज ऑस्ट्रेलियन ओपन प्लेयर्स ग्रँड स्लॅम असं खूप वर्षापासून लोक म्हणतात, कारण प्लेयर्स आणि ऑफिशियल्स आणि सगळ्यांची ते इतकी खात्रीदारी करतात आणि दरवर्षी काय ना काहीतरी अपग्रेडेशन असतं त्यांच्या मेलबर्न पार्क मध्ये, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये. आणि कसं आहे, MCG एकदम बाजूला आहे, यारा रेवन पाठी आहे, तो जो एक किंवा 2 किलोमीटरचा जो रेडियस आहे त्याच्यामध्ये इतके इतके स्पोर्ट्स फॅसिलिटीज आहेत. आणि हॅपी स्लॅम त्याला ऑस्ट्रेलियन ओपनला म्हणतात, कारण खरंच लोक खुश असतात आणि पहिला स्लॅम असतो, एक उत्साह असतो प्लेयर्स मध्ये आणि स्पेक्टेटर्स मध्ये. आणि ऑस्ट्रेलिया जसं तू म्हणालास की खूपच स्पोर्ट्स क्रेझी नेशन आहे, पण ह्या वर्षी ऑफकोर्स थोडस म्हणजे फारच नोवाक जोकोविचचा जो परिणाम झालेला आहे, आता तो आता फ्लाइट वरती जाऊन परत सर्बियाला जाणार आहे. पण मला वाटतं ह्याच्यामध्ये मल्टिपल लेवल्स आहेत. एक म्हणजे की ऑस्ट्रेलियन, एक म्हणजे जोकोविचनी जे केलं की स्वतःहून ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर तो म्हणाला की मी क्वारंटीन केलं नाहीये आणि माझ्याकडनं चूक झाली. पण जेव्हा तो ऑस्ट्रेलियासाठी बोर्ड झाला, फ्लाइट त्यांनी बोर्ड केली, तेव्हा मला वाटतं जेव्हा तो लँड झाला तेव्हा बरेचसे लोक म्हणजे जनरल पब्लिक आणि मीडिया सुद्धा त्याच्या साईडनं होते की बाबा ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटनी भयंकर चूक केली की तुम्ही एकाला व्हिसा देता, एक्झॅम्पशन देता आणि मग ऑस्ट्रेलियाला येऊन तुम्ही त्याला एका रेफ्युजी हॉटेलमध्ये ठेवता, जिकडे त्या हॉटेलमध्ये सुनंदन रेफ्युजी 6-7, 7-7, 8-8 वर्ष राहिलेली आहेत, कारण त्यांचा इमिग्रेशन आणि त्यांचा व्हिसा म्हणजे ते लँड झाले 6-7 वर्षापूर्वी आणि त्याच हॉटेलमध्ये राहिलेत. तर तो मला वाटतं एक असं खटकलं लोकांना. पण शेवटी जोकोविच जे म्हणालाय आय थिंक, आणि ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटनी जे डिसिजन घेतलेलं आहे मला वाटतं ते बरोबर डिसिजन आहे, कारण शेवटी तुम्हाला वॅक्सिन घ्यायचे नाही हे तुमचा पर्सनल चॉईस आहे, पण तुम्ही जेव्हा बाकीच्या प्लेयर्सना, बाकीच्या लोकांना एकतर डेंजरमध्ये घालता आणि त्याच्यापेक्षा मोठं म्हणजे तुमच्यासाठी वेगळे रूल्स, हे करणं बरोबर नाही. इतके इतके बरेचसे प्लेयर्स आलेच नाही ऑस्ट्रेलियाला, कारण ते म्हणाले की आम्ही वॅक्सिन घेतलेलं नाहीये आणि आम्ही वॅक्सिन मध्ये बिलीव्ह करत नाही, त्यामुळे आम्ही येणार नाही, कारण आम्हाला माहिती आहे की आम्हाला व्हिसा मिळणार नाही. भारताचा एक 17 वर्षाचा मुलगा अमन दहिया म्हणून, जो ऑस्ट्रेलियन ओपन मेन ड्रॉला क्वालिफाय झाला आणि इंडियाला आपल्याला जसं माहिती आहे की 1 जानेवारीपासून 15-18 वर्षाच्या मुलांना चालू केलं, तर फेडरेशन, इंडियन फेडरेशन वगैरे त्यांना सांगितलं टेनिस ऑस्ट्रेलियाला की हे बघा आम्ही पहिला डोस देऊन त्याला येऊ दे आणि खेळू दे, पण त्याला सुद्धा त्यांनी अलाव केलं नाही. तर डिफरंट रूल्स फॉर डिफरंट पर्सन्स असं मला वाटतं चुकीचं आहे. आणि जसं राफेल नडाल सुद्धा काल म्हणाला की आता जोकोविच असो नाही असो, गेम ऑफ टेनिस आणि कुठलाही स्पोर्ट इज मच बिगर देन एनी प्लेअर. आता होपफुली टेनिस कोर्टावरती लक्ष जास्त आणि लीगल कोर्टावरती लक्ष कमी असं असं म्हणायला हरकत नाही. बघ ना की म्हणजे एक तुमचं चुकीचं पाऊल हे किती तुम्हाला संकटात टाकू शकतं, आणि बाकी कुठल्या गोष्टीपेक्षा इतक्या मोठ्या प्लेअरकडनं ही चूक होणं
आणि ती त्यांनी कॅज्युअली घेणं आणि नंतर या गोष्टींचं भांडण करत बसणं या सगळ्याच गोष्टी खटकणाऱ्या होत्या. अगदी सर्बियाचे प्राईम मिनिस्टर ऑस्ट्रेलियन प्राईम मिनिस्टरशी बोलत होते. परंतु नियम हे पाळण्यासाठी असतात आणि ते तुम्ही जर का पाळले नाही, त्याला अंडरमाईन केलं तर हे फटके सहन करायला लागतात. आणि 20 ग्रँड स्लॅम्स जिंकलेल्या माणसाला हे सहन करायला लागतं, वाईट वाटतं, परंतु अखेर माणसं असतात आणि त्यांच्या हातनं चुका होतात असं म्हणावं लागेल. परंतु गौरव, मला अजून एक गोष्ट तुला विचारायची की फेडरर, नदाल आणि जोकोविच यांनी जो काही जी काही लिगसी निर्माण केलेली आहे, की सातत्य म्हणजे काय, त्या लेवलला सतत चांगलं खेळणं म्हणजे काय. तू मोठ्या लेवलला टेनिस खेळलेला आहेस, तर एक प्लेअर म्हणून काय सांगशील की या तिघांनी मिळून जे काही ग्रँडस्लॅमची फटाक्याची माळ लावली आहे, हे किती अशक्य मोठं काम आहे की एका इरामध्ये हे तीन प्लेयर आणि तिघांमध्ये जणू काही तो केक जो आहे ग्रँड स्लॅमचा तो कापून खात आहेत अक्षरशः. नाही, आपण दर इराला कुठल्याही स्पोर्टला म्हणतो की असा एक प्लेयर किंवा असे प्लेयर कधी येणार नाही, त्यामुळे मी असं म्हणणार नाही कदाचित प्लेयर 20 ग्रँड स्लॅम पेक्षा जास्त पुढे येऊन जिंकतील हे मला माहित नाही. पण तू जसं म्हणालास की एका इरामध्ये तीन प्लेयर्स 20-20-20 ग्रँड स्लॅम वरती, आणि अँडी मरे सुद्धा बिचारा 4-5 ग्रँड स्लॅम जिंकलेत म्हणजे, आणि आता तो इंजरी वरनं बाहेर आलेला आहे. पण मला वाटतं ह्या तिघांची जी एक खासियत आहे आणि ते ऍडमिट करतात त्यांच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्सेस मध्ये किंवा जेव्हा ते बोलतात, की एकामेकांनी दुसऱ्यांना त्यांना पुश केलेलं आहे. आता फेडरर पहिले खूप ग्रँड स्लॅम जिंकला, मग जॉकोविच आणि नडाल आला आणि त्याला फेडररला मला तरी वाटलं होतं की 2016-17 नंतर काय फेडरर, मला वाटतं 17-18 ग्रँड स्लॅमवर होता आणि मी म्हटलं की फेडररचं म्हणजे संपला का विषय आता. पण त्यांनी गेम चेंज केला, त्यांनी ट्रेनिंग चेंज केलं, त्यांनी त्याची रॅकेट बदलली, त्यांनी त्याच्या वयाअनुसार आणि त्याच्या फिटनेस आणि त्याच्या बॉडी टाईपच्या अनुसार त्यांनी पूर्ण त्याचा गेम बदलून त्याचं फिजिकल ट्रेनिंग शेड्यूल सगळं बदलून तो येऊन आणखी 2-3 ग्रँड स्लॅम जिंकला. जॉकोविचही तसंच आहे, तो म्हणजे ही वॉज अ फर्स्ट प्लेअर की ग्लुटेन फ्री, जेव्हा 7-8 वर्षापूर्वी तो ग्लुटेन फ्री झाला आणि त्याचं डाएट आणि त्याचं जे ट्रेनिंग आहे ते खूपच वेगळं आहे. म्हणजे तो थोडासा अँटी सायन्स आहे म्हणून तो अँटी वॅक्सिन आहे असं म्हणायलाही हरकत नाही. आणि नडाल ऑफकोर्स त्याचं काय म्हणायचं, म्हणजे इतकं फिजिकल एवढ्या वर्षानंतर इतका त्याचा गेम फिजिकल आहे, तरी आता तो लास्ट त्यांनी 5-setter फ्रेंच ओपन फायनल जो तो जॉकोविचशी हरला 2021 मध्ये, त्याच्यानंतर इंजरी, कोविड, 2 का फक्त 3 मॅचेस खेळलाय तो 6 महिन्यामध्ये आणि ऑस्ट्रेलियाला येऊन मागच्या आठवड्यात त्यांनी टुर्नामेंट जिंकलेली आहे. त्यामुळे हे लोकांचं एक जे मानसिक आणि फिजिकल जी मेंटॅलिटी असते ते मला वाटतं आपल्याला आपल्याला कधीच समजणार नाही आणि ते समजून घ्यायची सुद्धा आपण हे करायची नाही, कारण म्हणून ते तिकडे आहेत जे आहेत तिकडे. सुंदर पॉइंट मांडलास, पण तू सुरुवातीला जो पॉइंट मांडला तो इतका मला मनाला भावला की त्यांनी एकमेकांना पुश केलंय. ही सकारात्मक खुन्नस आहे. खुन्नस हा शब्द खूप वाईट अर्थाने धरला जातो, पण खेळाच्या दुनियेमध्ये खुन्नस हा शब्द वाईट दरवेळेला अर्थाने धरला जात नाही, कारण ही खुन्नस जी असते ही सकारात्मक असते. तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करणं, अजूनही तुम्ही सुधारू शकता, यू कॅन गेट बेटर वगैरे जे म्हणतात ते ही लोक सातत्याने करून दाखवणार. आणि हा जो शब्द आहे सातत्याचा हा अशक्य आहे, कारण जे नवीन खेळाडू आहे जे ह्या लोकांना पुश करायचा प्रयत्न करतायत त्यांना त्या सुरुवातीच्याच काळामध्ये इतकी थकावट येते, कारण हे लोक सहजी कुठलीही गोष्ट मिळून देत नाहीत, गेम मिळून देत नाहीत. सेटची तर गोष्ट आणि मॅचची तर गोष्ट खूप लांब राहिली, पण काय तुझ्या मते काय परिणाम होईल जोकोविच नसल्याचा, म्हणजे मी टेनिसच्या दृष्टीने म्हणतोय. आता आपण भावनिक गोष्ट बाजूला ठेवूयात, कारण दॅट इज डन अँड डस्टेड. पण मेडवेडेव म्हणा किंवा नदाल किंवा जेवरेव म्हणा, या सगळ्यांना एक वेगळं काम करून दाखवायची याच्यात एक प्रेरणा मिळू शकते. नाही, डेफिनेटली. जसं म्हणजे मला खूप मीडिया आणि मागचे 2-3 दिवसात खूप लोकही विचारत आहेत की आता जॉकोविच नाही टीआरपी पडणार का, आता सोनी टीव्ही वरती सुद्धा म्हणजे खूप काय काय डिस्कशन चालू होते. पण मला वाटतं की हा एक सुंदर मौका आहे बाकीच्या लोकांना. आणि काय माहित, मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनला कराचसे म्हणून एक रशियन प्लेअर होता, तो क्वालिफाईंग खेळून सेमीफायनलला आला. एम आर अॅडुकानू जे युएस ओपन मध्ये 19 वर्षाची ब्रिटिशची मुलगी क्वालिफाईंग होऊन न एक सुद्धा सेट ड्रॉप न करता युएस ओपन जिंकली, त्यामुळे
टॅलेंट भरपूर आहे. आणि मला वाटतं की कदाचित एक मी तर 100 आणि ऑस्ट्रेलियामध्ये एनिवे वर्षाचा पहिला ग्रँड स्लॅम असतो, टॉप प्लेयर थोडेसे रस्टी असतात ऑफ सीझन मध्ये, गरम असतं, तर त्यामुळे एनिवे दरवर्षी एक किंवा दोन नवीन प्लेयर वर येतात क्वार्टर सेमीजला पोहोचतात. ह्या वर्षी सुद्धा होणार आहे आणि हा एक सुंदर मोका आहे. म्हणजे सिसिपा असा तर किती चांगला खेळतोय तो, खूप वेळेला ग्रँड स्लॅम फायनल सेमी असं तसं केलं, पण जिंकायला त्याला एक ग्रँड स्लॅम अजून जिंकला नाही. मेडवेडेव्ह सुद्धा इतका चांगला प्लेअर आहे, शेवटी तर युएस ओपन मध्ये त्यांनी जॉकोविच. तर मला वाटतं एका प्रकारे जॉकोविच नाहीये सगळ्यांना, सगळ्यांना नाही पण बरेचसे लोकांना, ब्रॉडकास्टर्सना, स्पॉन्सर्सना वगैरे वाईट वाटत असेल, पण दुसऱ्या साईडला हे आहे की नवीन एक ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन खूप वर्षानंतर येणारे नडाल मला वाटत नाही जिंकेल अजून त्याचं फिटनेस आणि मेंटल लेवल ह्या इव्हेंटला. पण एक नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन येईल एवढ्या वर्षांनी आणि फ्युचर जेन किंवा नेक्स्ट जेन जे मागच्या 4-5 वर्षापासून सगळे टेनिसच्या जगात म्हणतायत की नेक्स्ट जेन नेक्स्ट जेन नेक्स्ट जेन, आता या ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये खरंच नेक्स्ट जेन यायचा एक चान्स आहे. बरोबर, अगदी बरोबर बोललास, कारण ऑस्ट्रेलियन ओपन वरती अक्षरशः म्हणजे राज्य करत होता जोकोविच. त्यांनी 2008 साली, मी आकड्यांच्या बाबतीत थोडासा चुकू शकतो पण मला वाटतं 2008 साली त्यांनी पहिल्यांदा जिंकलं होती. आणि मला हे ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन याचं थोडंसं प्रेम काय तुला सांगतो, कारण दरवेळेला असं होतं की ऑस्ट्रेलियन ओपन चालू असतानाच क्रिकेट टूर चालू असते, त्यामुळे आम्ही मेलबर्न पार्कला आणि तू जे मगाशी म्हणलास ते इतकं माझ्या डोळ्यासमोर येत आहे सगळं, की एकीकडे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मध्ये यारा रिव्हर आणि पलीकडे मेलबर्न पार्क रॉड लेव्हर एरिना, इतका अप्रतिम परिसर आहे आणि त्या दोन्ही ज्या वास्तू आहेत खेळाच्या दृष्टीने भारावून जायला होता. आणि गौरव अजून एक महत्वाची गोष्ट, हार्ट ऑफ द सिटीमध्ये या दोन्ही वास्तू हार्ट ऑफ द सिटीमध्ये आहेत, त्याचा कन्व्हिनियन्स जो आहे जाण्या येण्याचा हा इतका सुरेख आहे, इतका सुरेख, म्हणून माझ्या डोळ्यासमोर अक्षरशः ते येत आहे. आणि अर्थातच विम्बल्डन जे असतं ते सुद्धा समरमध्ये होतं, त्यावेळेलाही क्रिकेट टूर चालू असते, त्यामुळे या दोन मॅचेस मी बघितलेल्या आहेत, या दोन ग्रँडस्लॅमला मी कव्हर करायला गेलेलो आहे, त्यामुळे जरा जास्त प्रेम वाटतं. आता अजून एक महत्वाचा मुद्दा मला तुला विचारायचा आहे. आत्ता आपण बोललो की नदाल, फेडरर आणि जोकोविचनी तिघांनी मिळून जवळजवळ 60 जास्त ग्रँडस्लॅम जिंकल्या, पण जे लेडीजच्या कडे आपण जर का पाहिलं, लेडीज टेनिसकडे, तर मला थोडंसं तिथे काय म्हणते गडबड वाटते, अशा अर्थाने की कुणीच एक सेरेना विल्यम्स नंतर कुणीच एक खेळाडू अशी आलेली नाहीये की जिनी ते सातत्य जे आपल्याला जेंट्समध्ये दाखवलेलं दिसतं ते लेडीजमध्ये दिसलेलं नाही. गेल्या 4 ज्या ग्रँडस्लॅम गेल्या वर्षीच्या 21 झाल्या, 4 वेगळे विजेते होते, त्याच्याबद्दल तू काय सांगशील, तुझं मत काय? नाही, मला वाटतं की नाओमी ओसाका खूपच छान प्लेअर आहे. आणि मला वाटलं होतं मागच्या ऑस्ट्रेलियन ओपनला, मी ऍक्च्युली म्हटलं होतं की जेव्हा सरीना हरली होती, मी म्हटलं की जर कोणाला चान्स आहे सरीना कडनं क्वीन्सचं क्राऊन घ्यायला तर नाओमी ओसाका. पण त्याच्यानंतर ऑफकोर्स तिचं मेंटल हेल्थ इश्यूज आणि बरंच काय काय तिचे प्रॉब्लेम झाले, पण मला अजूनही वाटतं की नाओमी ओसाका जर कन्सिस्टंट राहिली, फोकस राहिली, तर मला वाटतं की एक 10-12 ग्रँडस्लॅम्स ती जिंकू शकते. बाकीचे सुद्धा बरेचसे प्लेयर्स आहेत, पण आता एमा राडुकानू युएस ओपन जिंकल्यानंतर काहीच तिचा परफॉर्मन्स राहिलेला नाही. मला वाटतं एकतर ब्रिटनमध्ये अँडी मरे नंतर एक अशी प्लेयर जो येऊन ग्रँडस्लॅम जिंकलेला आहे, त्यामुळे तिला तर क्वीननी नाईट केलंय, तिला टोक्यावरती सगळंच काय काय तिला मिळालंय. आणि ती 19 वर्षाची आहे, तिचं कोच बदललाय, त्यामुळे ती शिकेल. पण मला वाटतं की जे तू म्हणतोस ते बरोबर आहे की लेडीज मध्ये कोण काय करेल ते काही सांगता येत नाही. आणि परत ते सुद्धा एक चांगलं आहे ना, म्हणजे अनप्रिडिक्टेबली मेन्स टेनिस मध्ये एवढ्या वर्ष जी एक थोडीशी प्रिडिक्टेबिलिटी होती की बाबा फेडरर, नडाल किंवा जोकोविच ह्या तिघांपैकी फायनल किंवा एक कोणतरी जिंकणार, वुमेन्स मध्ये आपण असं म्हणू शकत नाही. आज सुद्धा जर तुम्ही मला विचारलं की आता मला इकडे विचारलं की ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये फेवरेट कोण आहे, तर मी म्हणेन की ऍशली बार्टी, कारण ती फेवरेट आहे, आणि नाओमी ओसाका. पण दोघांचं जर आपण फॉर्म बघितलं मागचे 3-6 महिन्यामध्ये, तर नाओमी तर
कमीच खेळलेली आहे, ते फ्रेंच ओपन मध्ये मेंटल ब्रेकडाऊन झाला तिच्या त्याच्यानंतर, आणि ऍशली बार्टी सुद्धा तिचे रिझल्ट इतके चांगले राहिलेले नाहीयेत. त्यामुळे जरी ते फेवरेट असतील तरी त्यांचं रेकॉर्ड असं सांगत नाही की ते फेवरेट आहेत. ऑन पेपर ते फेवरेट आहेत, पण आपल्याला माहितीये की स्पोर्ट्स मध्ये काही येऊ शकतं, त्यामुळे विमेन्स विल ऍक्च्युली बी व्हेरी इंटरेस्टिंग टू वॉच. हा, मला तेच कारण दिसतंय की चार वेगळ्या विजेत्या चार ग्रँडस्लॅम साठी गेल्या वेळेला मिळाल्या, त्या नाओमी ओसाका कडनं ती जेव्हा खेळते तेव्हा बघत राहावं असं वाटतं, कारण पॉवर पण आहे, स्किल पण आहे, आणि एक चॅम्पियनचा जो अॅटिट्यूड लागतो तोही तिच्याकडे आहे. त्यामुळे या सगळ्या अर्थाने तिच्याकडे लक्ष ठेवायला लागेल. जेंट्सच्या सेक्शन मध्ये मला वाटतं जो शेवटची ग्रँडस्लॅम जिंकलेला आहे मेडवेडेव, ज्याची खेळण्याची स्टाईल थोडीशी वेगळी आहे इतरांपेक्षा, तर त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागेल. हो, मला वाटतं. आणि कसं आहे, मेडवेडेव म्हणजे 70s 80s 70s नाही पण 80s आणि 90s मध्ये जे लोक खेळायचे बियॉन्ड बॉग, आणि तसा थोडासा मेडवेडेवचा गेम आहे. आपण टेक्निकली जर मी बोलायला गेलो तर कॉन्टिनेंटल ग्रिप ज्याला टेनिस मध्ये म्हणतात, ती 80s आणि 90s किंवा 2000 अर्ली 2000 मध्ये होती. त्याच्यानंतर एक सेमी वेस्टर्न ग्रिप आणि टॉपस्पिन फोरहँड जो आला, तर मेडवेडेव जर आपण बघू तर थोडंसं क्लासिकल स्टाईल त्याचा आहे, एकदम फ्लॅट स्ट्रोक्स मारतो, एवढा टॉपस्पिन मारत नाही, आणि त्यामुळे तो अनप्रिडिक्टेबल. आणि 6'5" आहे, मोठी सर्व आहे, आणि सर्व मध्ये आता त्यांनी मागच्या 6 ते 8 महिन्यात थोडीशी व्हेरिएशन आणलेली आहे. आणि मुख्य म्हणजे सुनंदन, तुला माहितीये की स्पोर्ट्समध्ये एक मोठा मोठी टायटल किंवा एक मोठी मोठी विक्ट्री जर आपल्या पाठी असेल तर जो एक प्लेअर किंवा टीमला कॉन्फिडन्स मिळतो तो आता मेडवेडेवला आलेला आहे. कारण एवढे वर्ष तो फायनल सेमी फायनल सेमी, पण तो युएस ओपन जिंकून, आणि तो प्रेस कॉन्फरन्स मध्ये काल म्हणाला की आय नो व्हॉट आय एम केपेबल ऑफ नाव, तर ते एक मेंटल स्ट्रेंथ जे आता त्याला आली आहे की मी ग्रँडस्लॅम जिंकलो आणि मी ग्रँडस्लॅम जिंकू शकतो आणि चांगल्या प्लेयर्सना हरवून जिंकू शकतो, जॉकोविचला सुद्धा. आणि आता तर जॉकोविच नाहीये, त्यामुळे मी म्हणेन की डॅनी मेडवेडेव डेफिनेटली फेवरेट आहे. कारण तू गंमत बघ गौरव, आता बोलत असताना मला अचानक आठवलं की गेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये थोडस काहीतरी लाईन कॉल चुकला आणि त्याच्यावरनं त्याचा फ्यूज उडाला आणि तो मॅच हरलेला होता, परंतु त्यांनी रिग्रुप करून शेवटी त्यांनी युएस ओपन जिंकली. हा प्रवास मेडवेडेवनी करून दाखवलेला आहे, त्यामुळे आता त्याच्यातला जो प्लेयर आहे तो जास्त मॅच्युअर्ड झालाय असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यामुळे मित्रा, मस्तपैकी टीव्हीला चिकटणार आहोत आपण, कारण ही ग्रँडस्लॅम जी असते, आणि तू जो महत्वाचा मुद्दा मगाशी नदालनी सांगितलेला जो सांगितला की लोग आते है लोग जाते है, परंतु ग्रँडस्लॅम जसं तो म्हणला की बोर्ग सारखा माणूस, मेकॅनरो सारखा माणूस, बेकर सारखा माणूस हे सुद्धा आले, टेनिस थांबलेलं नाहीये, त्यामुळे खेळ हा कोणासाठी थांबत नसतो. आणि ग्रँडस्लॅम सारखी जेव्हा स्पर्धा असते त्याची लज्जत काही वेगळीच असते, त्यामुळे आनंद घेऊयात त्याचा. पण आज टेनिस वरती थोड्याशा गप्पा तुझ्याबरोबर मारता आले, इतका मस्त आनंद झालाय मला तुला खरं सांगतो. थँक्यू, मी खूप खुश आहे. आणि आपण आपण करायला पाहिजे आणखी थोडं क्रिकेटला तर तुम्ही सगळे बरेचसे करतातच, पण बाकीच्या मीडिया जसं सगळे मीडिया लोकांना शिव्या घालतात, तर आपण ते थोडंसं आपल्याला आपल्या दिशेने आणि आपल्या टाइम प्रमाणे आपण ते थोडस बदलायला पाहिजे. कारण टेनिस सुद्धा आता बरेचसे, आता मी सोनी वरती हिंदी कॉमेंट्री करणार आहे, कारण टेनिस छोट्या छोट्या गावांमध्ये जायला लागले, आणि आपल्याला माहितीये की आता मोठे चॅम्पियन्स कुठल्याही स्पर्धेत कुठल्याही स्पोर्टमध्ये इंडियामध्ये छोट्या गावांमधनच येणार आहे. पण खूप मजा आली आणि परत आपण करूया हे अशी माझी इच्छा आहे, बघूया. आता तू मला एक प्रॉमिस कर की मी एक गोष्ट तुला सांगतो, तू त्याची चेष्टाही करणार नाहीस आणि कोणालाही सांगणारही नाहीस. काय कोणाला सांगणार नाही, बघ प्रॉमिस प्रॉमिस प्रॉमिस. मी 5 दिवस टेनिस खेळतोय. अरे वा, व्हेरी गुड. त्याचा एक व्हिडिओ अपलोड करून व्हायरल करूया आपण. त्यामुळे टेनिसची नशा ही मलाही चढलेली आहे, 5 दिवस टेनिस खेळतोय. पण त्याच्यामुळे एक गोष्ट मित्रा नक्की कळतीये की हे जे खेळतात ते किती अवघड आहे.
म्हणजे हे जे शॉट्स मारतात यांची जी मानसिक तयारी आहे. कारण ज्या वेळेला नदाल, तू जे मगाशी म्हणलास की मेडवेडेवची ग्रीप वेगळी आहे, नदालची वेगळी आहे, तर नदाल म्हणजे त्या बॉलवरची फोर काढण्यासाठी मारतो की काय इतकं वाटतं, इतका त्याचा टॉप स्पीड हेवी असतो आणि तरी ते या स्पीडनी खेळतात कसं, म्हणजे खरंच बघताना इतकी मजा येते. त्यामुळे आता मस्तपैकी ग्रँडस्लॅमचा आनंद घेऊयात आणि बघूयात काय होतं. Thank you. Thank you so much, Mitra. Thank you so much. Thank you.